विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. अनेक इच्छुकांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केलीय. करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव जवळपास फिक्स आहे, पण पाटील यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सविस्तर बातमी पाहूयात. त्याआधी मंडळी, आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. करमाळा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पाटील यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, तर महायुतीकडून विद्यमान आमदार संजय शिंदे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे तिघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केलीय, यामुळे महायुतीच्या उमेदवारीसाठी त्यांच्यात स्पर्धा लागलीय. विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक साधली आहे, तर रश्मी बागलिया भाजपमध्ये काम पाहत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे बंधू असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क आहे. मागील निवडणुकीप्रमाणे आमदार संजय शिंदे हे यंदा देखील अपक्ष म्हणून पुन्हा एकदा रिंगणात उतरतील असं बोललं जात आहे. यामुळे भाजपकडून रश्मी बागल यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर असं झाल्यास येथे तिरंगी लढत नारायण पाटील, रश्मी बागल, संजय शिंदे यांच्या रूपाने पाहायला मिळेल. शिंदे अपक्ष लढणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.